नमस्कार शेतकरी कृषी दशामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो या दिवसापर्यंत येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पी एम मोदी नी दिली माहिती मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मध्य प्रदेश मध्ये शेतकरी संमेलनामध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याबद्दल माहिती सांगितली तर मित्रांनो बघा पी एम शेतकरी सन्मान निधी योजना पी एम किसान सन्मान निधी स्कीम या योजने अंतर्गत सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शुक्रवारी मध्य प्रदेशमध्ये शेतकरी संमेलनामध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्याबद्दल सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी माहिती दिली की माजी पंतप्रधान दिवगत बिहारी वाजपेयी यांच्या दिवशी जयंती दिवशी शेतकरी सन्मान निधीच्या पुढील हप्त्याची घोषणा करतील म्हणजेच पंचवीस डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जातील मोदी सरकारकडून पी एम शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये पाठवले जातात जर तुमचा स्टेटसमध्ये एफ टी ओ जनरल ऑफ कम्प्युटेशन इज पेंडिंग असे लिहिले असेल तर याचा अर्थ असा होतो की सरकारने तुम्हाला दिलेली माहिती कन्फर्म केली आहे लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्याचप्रमाणे तुम्हाला राईट सिग्नल बाय स्टेट गव्हर्नमेंट असे स्टेटस दिसत असल्यास आर एफ टीचा अर्थ असा होतो की रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर अर्थात तुम्ही दिलेल्या माहिती तपासण्यात आली आहे आणि ती पुढे ट्रान्सफर करण्यात आली आहे एकूणच काय लवकरच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर पैसे केले जातील तर मित्रांनो अशा प्रकारे खात्यामध्ये ट्रान्सफर होतील पैसे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर राज्य सरकारकडून तो अर्ज तुमचा रेहू रेकॉर्ड आधार क्रमांक आणि बँक खाते तपासून व्हेरीफाय केला जातो जोपर्यंत हे व्हेरिफिकेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाही राज्य सरकारकडून तुमचा अर्ज व्हेरीफाय करून झाल्यानंतर जनरल त्यानंतर केंद्र सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करते एफ टू चा फुल फॉर्म असा होतो की फंड ट्रान्सिप ट्रान्सपिक ऑर्डर याचा अर्थ असा होतो की राज्य सरकारकडून लाभार्थ्याच्या आधार क्रमांक बँक खाते आय एफ सी कोड इतर माहिती व्हेरीफाय करण्यात आली आहे तुम्हाला पाठवण्यात आलेला येणारा हप्ता तयार सरकार आहे सरकारद्वारे तुमच्या खात्यामध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचा अर्थ असा होतो तुम्हाला योजनेची रक्कम न मिळाल्या थेट थेट करा कृषी मंत्र्याशी संपर्क जर मित्रांनो तुम्हाला योजनेची रक्कम मिळाली नाही तर तुम्ही थेट कृषी मंत्री यांच्याशी संपर्क करू शकता तर मित्रांनो पी एम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर आहे एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन दोन सहा हा टोल फ्री नंबर आहे त्यानंतर पी एम शी शेतकरी सन्मान हेल्पलाईन नंबर हा पण नंबर आहे एक पाच पाच दोन सहा एक यावरही तुम्ही कॉल करून तपासू शकता तर मित्रांनो बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की लवकरच अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी शेतकरी सन्मान निधीच्या पुढील हप्त्याची घोषणा करतील तर पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील मोदी सरकारकडून पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरांच्या कोट्यवधीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात तर मित्रांनो बघा पंचवीस डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम येणार आहे इडे आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र